डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धांनी प्रत्येक रविवारी विहारात गेलेच पाहिजे या विचारसरणीतून कोल्हापूर जिल्हा कागल तालुका केंबळी नालंदा बौद्ध विहार येथील बौद्ध बांधवांनी विहारामध्ये जाऊन बुद्ध वंदना पंचशील त्रिशरण घेतली. या संदर्भात रविवारी या गावात लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलच्या टीमने भेट दिली असता बुद्ध बांधव पांढरे वस्त्र घालून मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आज आपल्या नालंदा बौद्ध केंबळी या ठिकाणी लॉर्ड बुद्ध चॅनलचे प्रतिनिधी जिरगे सर त्यांची टीम आपल्या या नालंदा बौद्ध विहारामध्ये भेट देण्यासाठी आलेली आहे. आमच्या गेले 2 वर्ष नालंदा बौद्ध विहारामध्ये सर्व महिला पुरुष मंडळी आमच्या या ठिकाणी कोणत्याही महापुरुषाची जयंती साजरी करण्यासाठी सर्व महिला उपस्थित राहतात. सर्व महिला आमच्या इथं येऊन बोलण्याचं धाडस करतात. सर्वप्रथम कोणालाही बोलायची धाडस होत नव्हतं. ज्यावेळी आमच्या महिलांच्यामध्ये महिला उपासिका शिबिर झालं त्यानंतर सर्व महिला बोलायला लागल्या. त्यापासून सर्व महिला आता सूत्रसंचालन मनोगत प्रस्तावना सर्व प्रकारचे मनोगत काय असतील ते व्यक्त करतात. कुठेही बाहेर म्हणजे ट्रिपला यायला आमच्या खात्यातर्फे गेलो तरी पण सर्व महिला गेल्या तर हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये गेल्या तर आम्ही कधीच तिथं मी कधीच आता या 2 वर्षात कधीच मान खाली केली नाही. मला अभिमान वाटतं की मी बाबा बौद्ध धर्म स्वीकारून बाबासाहेबांचे कार्य मी हाती घेतलेलं आहे. मी माझ्या आईच्या आसेपर्यंत माझं हे कार्य सतत पुढे नेणार आणि माझ्या मुलांना पण मी शिकवून देणार. आणि तसेच आमच्या बौद्ध विहारामध्ये भरपूर कार्यक्रम जयंत्या सर्व महामानवांच्या करतो. आम्ही सगळ्या सर्व महिला हजर असतात. प्रत्येक रविवारी बुद्ध वंदना श्रीचरण घेतोय. आणि आमच्या विहारामध्ये विहार स्थापन झाल्यापासून लहान मुलांच्या मध्ये भरपूर बदल झालेला आहे. गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर. भीमाच्या शिकवणीनं सुधरलं माझं घर. भीमाच्या शिकवणीनं सुधरलं माझं घर. गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर. गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर. उपाशी राहून आम्ही दिवस काढलं. पोरांना वेळेवरती शाळेत धाडलं. रोज लाकडाची मोडी रोज लाकडाची मोडी वायाची डोईवर. रोज लाकडाची मोडी वायाची डोईवर. गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर. गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर. विक्रम सामंत आहे. मी कोल्हापूरमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करते. आज आपल्या नालंदा बौद्ध विहारमध्ये लॉर्ड बुद्धा चॅनलची टीम आपल्या विहाराला भेट देत आहे. खूप खरंच आनंदाची गोष्ट आहे. आणि आमचं बौद्ध विहार झाल्यापासून आम्ही नागपूरला बौद्ध दीक्षाभूमीला भेट दिली. खूप छान वाटलं. बरेच ठिकाणं आम्ही बघितले. तसेच आम्ही मुंबईलाही जाणार आहे विमानाने. आणि विमानाने जायची खूप आतुरता आहे आणि आकाशात उडायचीही खूप आतुरता आहे. आकाशामध्ये जयभीमचा नारा द्यायचा आहे. आकाशामध्ये जयभीमचा नारा द्यायचा आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय मी 2020 ही विहार स्थापन झालं आहे. आणि त्यापासून आज त्याच्या जागा आहे वेगळ्या प्रकारच्या महामानवांच्या पुण्यतिथ्या महामानवांच्या जयंत्या ज्या ज्या लोकांनी शैक्षणिक सामाजिक आणि ह्यामध्ये जे जे काही सहभाग घेतलं ज्यांच्या जरी प्रावीण्य मिळवलं त्या मुलांचा त्या लोकांचा ह्या विहारामध्ये आणून त्यांना सत्कार करणे त्यांना सन्मानित करणे याची संपूर्ण जबाबदारी मी माझ्या नालंदा बौद्ध कमिटीच्या मार्फत आणि समस्त बांधवांच्या मार्फत आज
तागात हा उपक्रम चाललेला आहे. एवढंच मी म्हणेन माणसं की इथं न थांबता हा जो धम्माचा रथ आहे हा रथ नेहमीच तो पुढे जाईल, पुढे जात राहील. आणि इतकंच नाही, मी माझ्या केंबरी गावातून मर्यादित राहता, जे आसपासचे जे गाव आहेत या गावांना बौद्ध धम्म नेमकं काय याची शिकवण देखील आमच्या महिला आणि आम्ही घेऊन जाऊ आणि तो धम्म तिथंपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत आहोत. ते करत असताना आमच्या महिलांची फार मोठी इच्छा होती की आम्ही नागपूरला दीक्षाभूमी आहे, दीक्षाभूमी पाहू, ते आमचं स्वर्ग आहे, ते नंदनवन आहे, ते पाहू. पाहिल्यानंतर एवढ्या आमच्या महिलांच्या डोळ्यात अश्रू उभा राहिले की फार मोठा आनंद आम्हाला वाटतो. नाव प्रिया अविनाश सामंत, मी केंबळी येथे राहते. केंबळीमध्ये नालंदा बुद्ध विहार 2 वर्ष झालं बांधलं आहे आमच्या इथे. ते विहार बांधल्यापासून खूप महिलांच्यामध्ये खूप म्हणजे अतिशय प्रगती झालेली आहे, खूप बदल झालेला आहे. आमच्या महिला सर्व पुढं उभारून बोलण्याचं धाडस करतात, त्याचबरोबर आमच्या लहान मुलांच्यामध्ये सुद्धा खूप फरक पडलेला आहे. लहान मुलं आमची प्रत्येक वेळेला रविवारी वगैरे येऊन प्रार्थना वगैरे घेतात. आमच्या मुलांना सर्व प्रार्थना पाठ आहे, ते आम्ही पूर्ण अभिमानानं सांगतो की आमची मुलं नक्कीच आता बुद्धमय होतील.